मी तेजश्री सगळी सहेली युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण स्वीट कॉर्न सूप कसं बघायचं ते बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची घंटी दाबा. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तर इथे मी एक चमचा तेल घातलेलं आहे कढईमध्ये. थोडस गरम झालं. एक चमचा लसूणची पेस्ट घेतलेला आहे किंवा लसूण खिसून घेतलेला आहे. एक चमचा आल्याची पेस्ट थोडासा. याच्यामध्ये मी दोन चमचे किसलेलं गाजर घेतलेलं आहे. तुम्हाला जर का गाजर फाईनली चॉप करताय बारीक करता येत असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता. आणि आता याच्यामध्ये मी दोन चमचे परसबी घालणार आहे बारीक चिरलेली. साधारणतः आपण याला 2 मिनिटं परतून घेणार आहे. जास्त वेळ नाही तर पाण्यामध्ये आपण शिजवणार आहे याला. तर याच्यामध्ये आपण आता 2 ग्लास पाणी घालूया. स्वीट कॉर्न बनवते तर अर्थातच थोडी साखर. कॉर्न जर गोड आहे तरी पण इथे मी 2 चमचे साखर ऍड करते. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर. तर हे आता छानपैकी उकळी येऊ दे. तर इथे मी 1 कप कॉर्न्स घेतलेले आहेत. यातले मी 1/2 कप कॉर्न्स आपल्या कढईमध्ये घालणार आहे शिजायसाठी आणि 1/2 कप कॉर्न्सची पेस्ट करून घेणार आहे. आता हे देखील आपण याच्यामध्ये घालूया. याच्यामध्ये मी 1/2 कप पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेते. आता ही बारीक केलेली पेस्ट आपण याच्यामध्ये घालूया. ही पेस्ट एकदम स्मूथ होऊन दे. आता आपण याला कमीत कमी 4 ते 5 मिनिटं शिजवून. 5 मिनिटं झालेले आहेत. तर हे सूप तयार झालेले. ज्यांना हॉटेलसारखं घट्ट सूप हवंय तर त्यांच्यासाठी. तर इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून मी पातळ पेस्ट बनवून घेणार आहे. तर हे मी 1 चमचा कढईमध्ये सोडून थोडं थोडं हलवून घेणार आहे कढई. आता आपण याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे. इथे मी याच्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालते. हे पूर्ण ऑप्शनल आहे. आता हे आपलं कॉर्न सूप तयार झालेलं आहे. तुम्ही थिकनेस देखील बघू शकता याचे. आणि लास्ट ऑप्शन म्हणजे इथे थोडस बटर घालणार आहे मी. याने टेस्ट खूप छान येते. तर आपलं हे सूप आता तयार झालेलं आहे. याला आपण आता सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया. ही रेसिपी तयार झालेली आहे. मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. तसेच माझ्या आणखी काही व्हिडिओंची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती देखील तुम्ही व्हिडिओ पहा. धन्यवाद.